नमस्कार. राज्यातील हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत. आज दक्षिण कोकण किनारपट्टी ते उत्तर केरळापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विभागासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसंच मराठवाडा व विदर्भासाठी पुढील 48 तासासाठी येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज. 25 ते 27 तारखेपर्यंत आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व मध्यम स्वरूपाच्या पाऊस तर काही ठिकाणी तीव्र पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच 28 ते 31 जुलैपर्यंत आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच घाट विभागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.